राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दुपटीने वाढतोय मागील बहात्तर तासांमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे परंतु राज्यामध्ये शंभर टक्के लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही टास्क फोर्स आणि उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांसह कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर निर्णय झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांच्या संख्या वाढवण्यात आल्या आहेत परंतु कोरोना लसीकरणामुळे रुग्णांना अधिक धोका उद्भवत नाही हे दिलासादायक असल्याचे टोपे म्हणाले टास्क फोर्सने अॅगमेंटेड रिस्ट्रिक्शन असा शब्द वापरला आहे अशी संख्या वाढत गेली तर लॉकडाऊन करण्यात येणार नाही शंभर टक्के लॉकडाऊन करण्याची सध्यातरी आवश्यकता नाही ज्या गोष्टींची आवश्यकता नाही त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येईल ज्यांची आता गरज नाही त्या थांबवता येतील का याबाबत विचार चालू आहेत गर्दी रोखण्यासाठी निर्बंध आणावे लागणार आहेत लगेच निर्बंध लावण्यात येणार नाहीत परंतु आढावा घेऊन ठरवण्यात येईल मुख्यमंत्री ठाकरे निर्बंधाबाबत निर्णय घेतील असे टोपे यांनी आहे टोपे यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत कोरोनाबाधितांच्या वाढत्या सं रुग्णसंख्येवर चर्चा करण्यात आली कोरोनाबाधितांची संख्या आज पंचवीस हजार होण्याची शक्यता आहे जो आकडा येतो आहे त्याच्या दुप्पट कोरोनाबाधितांची नोंद होत आहे जमेची बाजू ही आहे की संख्या वाढत आहे परंतु नव्वद टक्के रुग्ण विरहित आहेत रुग्णालयातील रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांवर आहे कोरोना लसीकरण मोठ्या संख्येने झाल्यामुळे कोरोनाची तीव्रता अजिबात नाही लसीकरण हा फार महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात असल्याचे टोपे म्हणाले जनहित न्यूजसाठी सुनीता कसबे मुंबई